राजा भाऊंवर माझं विशेष प्रेम आहे आणि त्याचं कारण आहे, जो व्यक्ती 24 तास जनतेमध्ये राहतो, जो व्यक्ती 24 तास जनतेचा विचार करतो, जो व्यक्ती 24 तास जनतेसाठी संघर्ष करतो, तोच व्यक्ती आम्हाला प्रिय असतो आणि तसे आमचे राजा भाऊ राऊत आहेत। आणि म्हणून या ठिकाणी बार्शी उपसा सिंचन योजना असेल, बार्शी पाणी पुरवठा योजना 296 कोटीची, वैराग पाणी पुरवठा योजना 50 कोटीची, भुयारी गटार योजना 115 कोटीची, मैदाना करता त्या ठिकाणी क्रीडा संकुलाचे 43 कोटी रुपये, यादी खूप मोठी आहे। बार्शी सोलापूर रस्ता आहे, बार्शी तुळजापूर रस्ता आहे, परांडा धाराशिव रस्ता आहे, येडशी टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्ग आहे, जल जीवन मिशन मधनं जवळपास 100 गावांसाठी 125 कोटी रुपये आहेत। या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आल्या त्या राजा भाऊंच्या पाठपुराव्यामुळे आल्या। आणि राजा भाऊ काळजी करू नका, ते एवढं हुशार आहेत। आज एक नवीन यादी त्यांनी माझ्या हातामध्ये दिली आहे एवढी मोठी। पण जसं मी सांगितलं की तुमचा बेरर चेक मी आहे, आज तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्या खजिन्याची चावी ही अजितदादांच्या हाती देण्यात आली आहे। आणि अजितदादांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस सही केल्यानंतरच मी खजिना उघडणार आहे, त्यामुळे शिंदे साहेब असतील, अजितदादा असेल आणि मी आहे, आम्ही तिघही आहोत, ही लिस्ट मी आजच मंजूर करतो, काळजी करू नका। हे जे जे काम तुम्ही सुचवलेले आहेत ते सगळे काम या ठिकाणी मंजूर करण्यात येतील।